मंडळी, निवडणूक प्रचारामध्ये उमेदवारापेक्षा स्टार प्रचारकच खूप गरजेचे झालेत. बघूया अशाच एका स्टार प्रचारकाची ही गंमत जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. वा 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 पाटील. हा सर. पाटील पाहिलं ना म्हटलं होतं की नाही मी तुम्हाला. हा सर. ह्या लोकांना एक सुशिक्षित उमेदवार हवा आहे. बरोबर सर. माझ्यासाठी केवढी तुडुंब गर्दी जमली पहा. आणली मी ही गर्दी खेचून आणली. सर तुम्हाला अजून बी असं वाटतं ही सगळी गर्दी तुमच्यासाठी आली आहे म्हणून? अर्थात माझ्याचसाठी आलेली आहे ही गर्दी? नक्की. हो हो हो. एकदा त्या बॅनरकडे पहा. छान छान. तिकडे इकडे पहा. ही जी पोरगी आहे ना, हिच्यासाठी आली सगळी गर्दी. हिच्यासाठी? मग अरे बेकार फेमस पोरगी आहे ती. शप्प, तुम्हाला सांगलो त्याने इले आपल्या प्रचाराचा स्टार प्रचारक म्हणून नेमणूक करा. झाली का ना गर्दी? हो. ह्या पोरीचे इंस्टाग्रामवर 10 मिलियन फॉलोअर्स आहे. 10 मिलियन? 10 मिलियन म्हणजे जवळजवळ करोड लोक फॉलो करतात तिला. मग आपला नुसता एक व्हिडिओ बी झाला ना तिच्या बरोबर, तर तुम्ही 10 मिलियन लोकांपर्यंत पोहोचशाल. वा 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 वा. छान छान. वा. नाही खरं आहे पाटील, पण काय झालेलं आहे, मला हे सेलिब्रिटी लोक म्हणूनच आवडत नाहीत. काय वेळ दिली होती आपण? सॉरी. 2 तास उलटून गेले की नाही? काय होतंय हे बघा, लोक खोळंबलेले आहेत. ते आपलं काहीतरी नुकसान करतील, बोंबाबोंब करतील, त्याच्या आधी आपण कार्यक्रम सुरू केला पाहिजे. नाही बरोबर आहे सर, करायलाच पाहिजे. अस्वस्थ झाले लोक. नाही माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा. नाही एक खरंच माफ करा, खरंच माफ करा. मला माहिती आहे नाही थोडा उशीर झालेला आहे, पण असं तुम्ही प्रक्षोभक होऊन नुकसान करण्यासाठी येऊ नका. सर सर, मी प्रक्षोभक नाही आहे, ते मॅनेजर आहे. तुम्ही मॅनेजर होऊन नुकसान. मॅनेजर आहात कोणाचे? मॅडमचे मॅनेजर आहेत ते. अच्छा, तुम्ही मॅनेजर आहात का? नमस्कार मॅडम, कुठे आहेत? येत आहेत. बोलवा ना सर. तेच सांगायला आलेलो की त्या येत आहेत. लवकर बोलवा, वेळ झाला सर वाटपात. मॅडम, मॅडम. मॅनेजर, डॉक्टर कुठे? मॅडम, मॅडम इकडे, डॉक्टर इकडे. नमस्कार. डॉक्टर, 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 डॉक्टर. म्हणजे मला मी समजलं नाही, आपण ओळख करून घेऊ. मॅडम, मॅडम, तुमची ओळख करून देतो. इकडे या तुम्ही. हे आपले उमेदवार डॉक्टर नंदकुमार कारखानी. ओ माय गॉड, आय नो हिम, आय नो हिम. सरांच्या वतीनं तुमचं स्वागत. प्रचंड टाळ्या. आय नो हिम ऍक्च्युली. ते बोर्ड वर सुकचकचित उमेदवार हेच आहेत ना ते. नाही सर, कुठल्या बोर्ड वर लिहिलंय? मी एक लिहिलं. हे कुठल्या बोर्ड वर लिहिलं? डॉक्टर, डॉक्टर. वॉर्ड क्रमांक 1760 चे सुकचक सुशी सर. सुकचकचित नाही येते, ते सुशिक्षित आहे. पण तुम्ही हे लक्षात घ्या की हे जे आहे, मी प्रेक्षकांना हेच आवाहन करणार आहे की तुम्हाला तुमचा नेता सुशिक्षित असायला हवा की नको. डॉक्टर, एक काम आहे तुमचं. बोला ना, बोला ना. ते आधी करून घेऊया. अगदी अगदी. इथेच की मागे जाऊयात? इथे करूयात. इथे? हो इथे करूयात. सगळ्यांसमोर स्टेजवर. हे स्टेजवर बोलूया आपण. डॉक्टर, आय टेल यू, मला रात्रीची झोप नाहीये. हॅशटॅग डार्क अंडर आईज. हॅशटॅग कधी कधी वॅक. हॅशटॅग धडधड होत. हॅशटॅग आठवण येते. हॅशटॅग डॉक्टर तुम्ही मला मेडिकल द्या. मेडिकल द्या? या. मेडिकल द्या म्हणजे काय करू? मेडिकल द्या म्हणजे मी कसं सांगू मेडिकल काय द्या? तुम्ही डॉक्टर आहे ना? अच्छा अच्छा. नाही 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 नाही, गल्लत झालेली आहे, गल्लत झालेली आहे. मोनाची डार्लिंग जी, तुमची गल्लत झालेली आहे. मेडिकल फील्डचा डॉक्टर नाही आहे मी. मी डॉक्टरेट मिळवलेला डॉक्टर आहे.
एक पदवी मिळवलेला डॉक्टर आहे. डॉक्टर डॉक्टर एड. ओके डॉक्टर काय रेट आहे मग? डॉक्टरेट मिळवण्यासाठी मी PhD केलेली आहे. एक विषय असतो म्हणजे मौर्य काळातील राजनैतिक मूल्य आणि शाश्वत रुजवणूक त्याचबरोबर तत्कालीन विसंवाद याच्यावर मी एक पदवी घेतलेली आहे. डॉक्टरेट घेतलेली आहे. नाही कळणार आहे त्यांना. नाही कळणार आहे. ओ माय गॉश. बघा हे सगळे तुमच्या बरोबर असतात. मोरे डॉक्टर अविश्वास राजू सगळे सगळे तुमच्या बरोबर असतात. मी संवास इकडे सर. नाही काहीच गलती नाही सर. कितीची गाडी असते तुझी जळगावची? 1 वाजे पकडायला लावेन तिला. समजा तिला सर 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 तुम्ही ऐका ना, तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करा ना. आपला मतलब पहा फक्त. तुम्हाला बोललो होता ना फेमस आहे. ह्या बाईनं जर सांगलं का बुवा कारखाने साहेबांले मतदान करा तर लोक डोळे लावून मतदान करतील. हे होईल कॉन्फिडन्स आहे मला. मला फारच चुकीचं वाटतं हे का अज्ञाननिष्ठ व्यक्तीला मी काहीतरी करायला सांगतोय पण हरकत नाही. त्यांना सांग करतील सर. मॅडम आपलं काय ठरलं होतं? फोनवर आपण भेटलो होतो पहा. हे करा ना तुम्ही. करतील सर. मॅडम काढा. पिताय नको. ओके या. हा हॅलो एव्हरीवन. माईक माईक मॅडम नीट करायला सांगता. नीट करा मॅडम. हा काढून हातात घ्या. हा असं काही नाही तुमच्या सोयीने. हा करा मॅडम सुरू करा. हॅलो एव्हरीवन. हॅलो हॅलो. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बुम. तर हे जे आहेत हे इथे उभे आहेत ते अंडकुमार. अंडकुमार नाव आहे का माझं? अंडकुमार नाव आहे का माझं? असं आलोय का मी? सर नाही. सर एक नंदकुमार नाव ठेवलेलं आहे माझं. ते आहे माझं नाव नंदकुमार. 1760 मॅडम. मी नंदकुमार. ओके हे जे कोणी आहे डॉक्टर एट ते नंदकुमार. तरुणांना वावधी झिरो खाली 5 आडवा डांडा आणि उभा डांडा. एक मिनिट. आणि सर मी नाही लिहिलंय ते. मी क्षला ही 0 खाली 5 आडवा दांडा उभा दांडा म्हणते. क्षला सर तुम्ही बरोबर. तो एक क्ष आहे त्याला ही काय म्हणते? ऍक्च्युअली डॉक्टर एक मला सुजलेला द वाचता येत नाही. आमचं सुजलेला द नाही येतो. एक आपल्या अंकलिपीत एक कोणतरी असा असतो ना एक तो आहे तो. सर तुम्ही हायपर. सर तुम्ही असं असतो मॅडम. तो क्षय ना मॅनेजर सांगा ना. सर सर मी सांगतो तुम्हाला. त्यांना क्ष ज्ञ ङ ट ण हे सगळे शब्द वर्ज्य आहे. काय झालं मॅनेजर? तुम्हाला माहिती आहे माझी आई काय म्हणालेली मला? मुंबईला जाऊन हे सगळं कर पण तुम्ही जे बोललात ते करू नको. बोललेली की नाही? बोललेली की नाही? माफ करा माफ करा मॅडम माफ करा. वर्ज्य प्लीज प्लीज. मी सांगतो त्यांना. मी सांगतो कसं आहे. शब्दांचे अन्वयार्थ लावणं आणि शब्द व्युत्पत्ती शास्त्र त्यांचं दोन्ही जरा वेगळं आहे. अन्वयार्थ लावणं आणि शब्द व्युत्पत्ती हे शब्द तुम्हाला ठाऊक आहेत? हा म्हणजे अन्वयार्थ म्हणजे अर्थ मला माहितीये. अच्छा पण इतके क्लिष्ट शब्द तुम्हाला कसे माहीत? मराठी भाषेचा प्रांतीय आविष्कार आणि बोली भाषेतील सौंदर्य शास्त्र यांचा सर्वांगीण विवेचन यावर मी प्रबंध लिहितोय. सर्वांगीण विवेचन तुम्ही करताय? हो. प्रबंध तुम्ही लिहिताय? हो हो. काय शिक्षण काय तुमचं? मी मराठी वाङ्मयात विद्या वाचस्पती आहे. PhD होल्डर आहात तुम्ही? हो. मग का तिच्यासाठी काम करता? पैसे. असे किती पैसे देत असेल ती? 4.5 लाख रुपये वर्षाला ना? महिन्याला. डॉक्टर 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 कंट्रोल करा डॉक्टर.
कंट्रोल करा डॉक्टर, लोक पाहत आहे, कंट्रोल करा, सांभाळा. महिन्याला म्हणजे खर तर महिन्याला 50,000 रुपयेच पगार आहे, पण पर अपमान मला 25,000 मिळतात. लोक त्याला इन्सेंटिव्ह म्हणतात, मी त्याला इन्सल्टिव्ह असा मी शब्द शोधून काढलेला. लाचार. थँक्यू सर. लाचार. खूप थँक्यू सर. लाज म्हटली पाहिजे तुम्हाला. एका अशा बाईसाठी काम करताय तुम्ही जिला आत्ता साधं एक वाक्य वाचता आलं नाही, जे वाक्य होतं की विविध क्षेत्रात तरुणांना संध्या उपलब्ध करून देणार. डॉक्टर काय, डॉक्टर डोंट डू दिस. काय हे काय करताय तसं? काय मॅडम काय झालं? डॉक्टर प्लीज असं करू नका प्लीज. काय मी काही केलेलं नाहीये. तुम्ही काय झालं? एकट्या संध्याचं लग्न एवढ्या तरुणांशी लावणार? तुम्ही जर लग्न लावायचं असेल ना तर वेगवेगळ्या मुलींशी लावा ना, म्हणजे तृप्तीशी लावा, ईशाशी लावा, आशाशी लावा, प्रियाशी लावा, कुणाशी लावा ना. तुझे लक्षात येतंय का तू काय करतोय? सर शब्द भंडाराच्या तिजोरीवर बसलेल्या कबुतराला तू काजू बदाम खाऊ घालतोय. ते सतत घाण करणार. मला याची कल्पना आहे सर, पण इथे चूक तुमची आहे. माझी काय चूक आहे? म्हणजे संधीचं अनेकवचन हे संधीच असतं सर, संध्या नसतं. ओ माय गॉड. सर माहिती काय लिहिलंयस तू जाहीरनाम्यात? तुझ्यामुळे एक माणूस आता इथे येऊन मला बोलून गेलेला आहे. काय लिहिलंयस तू? हे असं लिहितोस तू? हे कशामुळे होत आहे? सर नको करूस. तू जी काही वर्षांपूर्वी मराठीशी फारखत घेतलेली आहेस ना, त्याच्यामुळे हे होत आहे. सर आमच्या जळगावले असंच बोलताना सगळे. नाही, प्रत्येक गोष्टीचं खापर जळगावर नको पडू. नाही सर, असंच बोलता खरं. माझे खूप मित्र आहेत जळगावात. अरे ते साहित्यिक आहेत. छान आहे. ते आजही जळगावला जळगावच म्हणतात. तू एकटा आलाय तो सतत जळगाव जळगाव करतोय. बोली पाहिजे समजाव तिला. हो सर मी सांगतो. मॅडम तुम्ही नका ना असं काही करू. तुम्ही ना पुढचं वाचा. यस गोंडू, मी वाचतेच आहे. ते मध्ये मध्ये अडवतात. खुश नको हो मारीन. आय एम सो सॉरी. या दंडकुमार मुळे. दंडकुमार नाव आहे का माझं? नाही सर. हा इथला अवयव इथे घेऊन असा जन्माला आलोय मी. नंदकुमार नाव आहे. माझं नाव नंदकुमार आहे. मी वाचू का? मी वाचू का? वाचा वाचा सर. तुम्ही हायपर मॅडम, तुम्ही वाचा. तुम्ही टेन्शन नका. मी आहे. एखादी चिवळ घ्या फक्त. तुम्ही जाऊ द्या. तिला एवढंच सांगा, चिंचे समोरच चिन्ह दाबा एवढं म्हणाने. फाईन मी बोलते. हा बोला मॅडम. या निवडणुकीला डॉक्टरांची चिंच दाबा. दाबा या मॅडम. अरे काय बोलताय? अरे नाही रे बाबा, डॉक्टरांची चिंच नाही दाबा रे. डॉक्टरांच्या चिंचे समोरच ते बटन दाबा असं आहे. किती घाण वाटत हे ऐकायला. बटन दाबा घाण वाटत. बटन दाबा शी चिंच दाबा. तिला काहीच कळत नाहीये. तिला समजत नाहीये ही काय बोलतीये. तिला घेऊन जा पाटील. एक मिनिट. तुम्ही खूप चिडता आता माझ्यावर. मी चिडू नको तर काय करू? मगजपासून हे बघा गंडकुमार. तुझा बाप गंडकुमार. सर तू इकडे ये. सर काय? सर आज कारण नव्हतं म्हणून अशीच मारली. सर जाऊ द्या. मी माझी उमेदवारी मागे घेतोय. मला वोट करू नका. शब्द भंडाराच्या तिजोरीवर बसलेल्या कबुतराला तू काजू बदाम खायला घालतोयस ते घाणच करणार या वाक्यासाठी टाळ्या अप्रतिम. मला जेव्हा म्हणजे मोना डार्लिंग आणि समोर पृथ्वी हे जेव्हा कॉम्बिनेशन येतं मी प्रचंड एक्सायटेड असतो, कारण ॲट अ टाईम निर्बुद्धपणा आणि बुद्धिमान क्षण असे एकत्र वाटायला येत असतात, त्यामुळे मी प्रचंड एन्जॉय करतो. काही प्रश्न या निमित्ताने पडलेत की हा कुठला एरिया आहे जिथे 1760 वॉर्ड आहेत, हा कुठला एरिया आहे? बरं, हे कोण 10 मिलियन लोक आहेत जे हिला फॉलो करतात? आणि इतक्या सुशिक्षित उमेदवाराचं चिन्ह चिंचक आहे असे काही प्रश्न पडलेत या निमित्ताने. पण विलक्षण मजा आली मला. ओमकार तू पण ॲज युजल फॅन्टॅस्टिक. हेम्या फार मजा आणलीस तू. भारदार होतं कॅरेक्टर. सो वंडरफुल परफॉर्मन्स गाईज. मला खूप मजा आली. सही बेकार भारी परफॉर्मन्स होता. अभिजित पवारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फार सुंदर लिहिलं होतं.
म्हणजे दोन टोकाकडचे विनोद होते आणि ते दोन्ही एक सायमल्टेनियसली वाजवत होते, फारच मजा आली. हेमंतदादा गोंडू परफॉर्मन्स. राऊत मस्त, आज मजा आली, आज पर्वणीच होती आम्हाला आणि हे कॅरेक्टर तर तू जगतोस, फार मजा आली, मस्त.